सुप्रभात मित्रांनो, मी डॉक्टर परेश फालक आणि आज आपण जात आहोत बॅम्पचं नंबर वन टुरिस्ट डेस्टिनेशन बॅम्प गोंडोला. लेट्स गो. बॅम्प गोंडोला आपल्याला सल्फर माउंटनवर घेऊन जातो. येथे जाण्यासाठी आपल्याला रोम ट्रान्झिटची रूट नंबर 1 ची बस घ्यावी लागते. गोंडोलाचे लोअर टर्मिनल हा त्या बसचा लास्ट स्टॉप आहे. काही वेळातच आम्ही वनराईने नटलेल्या लोअर टर्मिनलला पोहोचलो. गोंडोलाचे तिकीट डायनॅमिक म्हणजेच बदलणारे असते, फिक्स रेट नाही, म्हणून आम्ही आधीच ते तिकीट काढून ठेवले होते. आज आपण बॅम्प गोंडोला आणि इथून जवळच असलेले अप्पर हॉट स्प्रिंग्स एन्जॉय करणार आहोत. Good morning. This is our body. So this is our right. काय सुंदर नजारे दिसतात इथून. लवकर आल्यामुळे गर्दी नाहीये, नाहीतर 9 वाजेनंतर इथे गर्दी वाढायला सुरुवात होते. हॅलो. काय कसं वाटतंय आपलं बॅम्प? अमेझिंग आहे ना. आणि ती बो नदी, ओ माय गॉड, लुक ॲट देअर. तिकडे कुठला तरी तलाव दिसतोय. आपण जाऊया तिकडे नक्कीच. अप्पर टर्मिनलला रेस्टॉरंट, गिफ्ट शॉप आणि ऑब्झर्वेशन डेस्क आहेत. आपण हे सर्व पाहणारच आहोत, पण आधी सल्फर माउंटनचा हायएस्ट पीक पाहून येऊया. कमालीची शांतता आणि प्रसन्नता येथे अनुभवास येते. हा बोर्डवॉक इंटरॅक्टिव्ह आहे, म्हणजेच मार्गात बरेचसे रंजक माहिती देणारे डिस्प्लेज आपण पाहू शकतो. जवळपास 1 किलोमीटर लांबीचा हा बोर्डवॉक आहे आणि तो तिथपर्यंत जातो. मीनव्हाईल आपण वेगवेगळे सीन सिनरी पाहत जाऊया. बॅम्प हे कॅनडाचं पहिलं नॅशनल पार्क आहे आणि ते डिक्लेअर झालं 1885 मध्ये. ओ माय गॉड. इथे खाली सल्फर माउंटनच्या पायथ्याशी केव्ह अँड बेसिन्स आहेत, तर ती एक हिस्टॉरिक साईट आहे. तिथून नॅशनल पार्कची सुरुवात झालेली आहे. आणि मग कॅनडामध्ये तर नॅशनल पार्कशी काही कमीच नाही ना. एकामागून एक नॅशनल पार्क्स बनायला लागले, प्रोटेक्टेड व्हायला लागले. आणि म्हणून तुम्हा आम्हाला हे पाहता येत आहे. हा बोर्डवॉक बनवताना त्यांनी बऱ्यापैकी झाडं सुद्धा कोंजव केलेली दिसत आहे.
ही वाट खरोखरच अतिशय सुंदर आहे. बोर्डवॉकच्या दुतर्फा पुष्कळशी झाडे आहेत आणि त्यांच्या फांद्यांमधून दिसणारे विहंगम देखावे आपल्याला खुणावत राहतात. Snow everywhere. सल्फर माउंटनचे नाव येथील गरम पाण्याच्या झऱ्यांमुळे पडले. इथे दोन हॉट स्प्रिंग्स आहेत, एक म्हणजे केव अँड बेसिन आणि दुसरे म्हणजे अप्पर हॉट स्प्रिंग्स, जिथे आपण आजच जाणार आहोत. हे आहे बॅम्प टाउन आणि त्याच्या मधोमध असलेला टनेल माउंटन. हा जो पॉइंट तुम्ही माझ्या मागे बघत आहात तो सल्फर माउंटनचा हायएस्ट पॉइंट आहे, ज्याचं नाव आहे सॅनसन पॉइंट. सॅमसन्स पीक होऊन दिसणारी सुंदरता डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवायला वेळ कमी पडतो. मुळात हे एक कॉस्मिक रे स्टेशन होते, जिथे कॉस्मिक रेसचा अभ्यास होत असे. जास्त उंचीवर असल्याने या जागेचे महत्व इतर कॉस्मिक स्टेशन्सच्या तुलनेने अधिक होते. वाटेत अचानक आम्हाला आजूबाजूच्या परिसरामध्ये हेमालू मिसळून जवळजवळ अदृश्य होणारा प्राणी दिसला, तो म्हणजे पिका. टर्मिनल जवळच आम्हाला माउंटन गोट पण दिसली, सोबत तिचे पिल्लू देखील होते. Thank you.
गप्पा टर्मिनलमध्ये सुद्धा बरेच इन्फॉर्मेटिव्ह बोर्ड लावलेले आहेत, ज्यामुळे या जागेचा आणि बांबचा इतिहास, वन्यजीव, आदिवासी लोक आणि वातावरणाविषयी ज्ञानात भर पडतो. इथे तीन रेस्टॉरंट आणि पुष्कळसे ऑब्झर्वेशन डेस्क आहेत, जिथून जवळच्या पर्वतरांगांचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. जेवण करून आम्ही लोअर टर्मिनल कडे निघालो. इथून बसने आपण वॅम्पला जाऊ शकतो, पण आम्ही जवळच असलेल्या अप्पर हॉट स्प्रिंग्सला जाणार आहोत, ते पण चालत. तर भेटूया मग पुढील एपिसोडमध्ये अप्पर हॉट स्प्रिंग्सला. बाय बाय.